नमस्कार, आंतरराष्ट्रीय संबंध या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज दुसऱ्या एपिसोडला सुरुवात करूया. विषयाचं नाव आहे थिंक वेस्टची आवश्यकता, भारताच्या आखाते राजन्यायाचे विश्लेषण, डॉक्टर शैलेंद्र देवलाणकर यांच्या लेखातून. पंतप्रधान मोदींचा सौदी अरेबिया दौरा ऑक्टोबर महिन्यात पार पडला. तेल, नैसर्गिक वायू या दृष्टिकोनातून पश्चिम आशिया भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अलीकडील काळात अमेरिकासारखा देश पश्चिम आशियातील त्यांची संरक्षण बांधिलकी आता कमी करू लागला आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी भारताने भरून न काढल्यास चीन तिथे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करेल. म्हणूनच भारताने आता लुक वेस्टच्या दिशेने विचार केला पाहिजे. मोदी यांचा हा गेल्या 5.5 वर्षातील हा 7वा आखाती दौरा होता. त्याचप्रमाणे सौदी अरेबियाला ही दुसरी भेट होती. गेल्या 5.5 वर्षात भारताचे राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांच्या देखील भेटी आखाताला झाल्या आहेत. यावरून भारताच्या परराष्ट्र धोरणात आखाती देशांचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. मागच्या वर्षी मोदींनी बहरीन व UAE या देशांचा दौरा केला होता. 2 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची पॅलेस्टाईन भेट महत्त्वाची होती. पॅलेस्टाईनला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान होते. त्यांचा हा दौरा प्रामुख्याने प्रतिकात्मक आणि भावनिक स्वरूपाचा होता. या दौऱ्यातून इस्रायलसोबतच्या संघर्षात भारत त्यांच्यासोबत आहे याबाबत पॅलेस्टाईनला आश्वस्त करण्यात आले होते. 2018 इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर आले होते. भारतामध्ये त्यांचे जंगी स्वागतही झाले. त्यावेळी भारत इस्रायल यांच्या दरम्यान काही करारही करण्यात आले, त्यामुळे भारत इस्रायलच्या बाजूने ओढला जात आहे. काही शंका पॅलेस्टाईनच्या मनात निर्माण झाली होती, परंतु भारत दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो आहे. भारताची भूमिका तटस्थ आहे हे स्पष्ट करण्यासाठी मागच्या वर्षी पॅलेस्टाईन दौऱ्याची आखणी करण्यात आली होती. भारत हा एकमेव असा देश आहे की ज्याचे अनेक संघर्षमय देशांबरोबर समतोल संबंध आहेत. पॅलेस्टाईन, इस्रायल यांच्याप्रमाणे आखातात सौदी अरेबिया आणि इराण यांच्याबरोबरही भारताचे समतोल संबंध आहेत. अशा स्वरूपाची प्रतिमा जगात फार कमी देशांची आहे. मुख्य म्हणजे भारताने आपली तटस्थ भूमिका आजही कायम ठेवली आहे. म्हणूनच भारताने पश्चिम आशिया शांतता प्रक्रियेत मध्यस्थी करावी असे आवाहन पॅलेस्टाईनचे अध्यक्ष मेहमूद अब्बास यांनी केले होते आणि ते अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड होती. मोदी यांच्या दौऱ्यात भारताने पॅलेस्टाईनबरोबर 50 दशलक्ष डॉलरचे महत्त्वपूर्ण 6 करार केले होते. हे करार महिला सक्षमीकरण, शिक्षण, राजनैतिक प्रशिक्षण, त्याचप्रमाणे आरोग्य, साधनसंपत्तीचा विकास यांच्याशी निगडीत होते. भारत अफगाणिस्तानात ज्या प्रकारे साधनसंपत्तीच्या विकासाची भूमिका पार पाडत आहे, तशीच भूमिका आता पॅलेस्टाईनमध्ये पार पाडतो आहे. भारत इस्रायल यांच्यामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असली तरी 2 वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये मांडलेल्या ठरावाच्या विरोधात भारताने मतदान केले होते. तरीही इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी पॅलेस्टाईनच्या दौऱ्यावर गेले. यातूनच आपल्या परराष्ट्र धोरणातील पारंपरिक उद्दिष्टे व भूमिकांना मुरड घालण्याचा प्रयत्न करीत नसल्याचा महत्त्वाचा संदेश जगाला दिला होता. जगातील अनेक विकसनशील देशांमधून विकास कामांसाठी भारताची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. अफगाणिस्तानात शाळा, दवाखाने, महाविद्यालय, रेल्वे, पूल, प्रशासकीय इमारती उभारणी यांच्यासाठी भारताची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. आखातातही ही मागणी वाढते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भारत यात बाजी मारण्याची शक्यता आहे. चीन हा भारताचा स्पर्धक असला तरी दोन्ही देशांच्या विकासात्मक भूमिकेत गुणात्मक फरक आहे. चीन स्वहित साधण्यासाठी दुसऱ्या देशातील साधनसंपत्तीचा विकास करत आहे, पण भारताची भूमिका मदतीची आहे. भारत स्वतःच्या स्वार्थासाठी हे काम करत नाही आहे. मोदींनी आपले 2018 पश्चिम आशिया दौऱ्यादरम्यान संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली. या भेटीत ऊर्जा सुरक्षा आणि कामगार सुरक्षा याबाबतीतले 2 करार करण्यात आले होते. हे दोन्ही करार भारताला पश्चिम आशियामध्ये आपले स्थान बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत. याच दौऱ्यादरम्यान ते ओमानची राजधानी मस्कत येथे गेले होते. ओमानमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक वास्तव्यास आहेत. तेथेही काही महत्त्वपूर्ण करार करण्यात आले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी दिल्लीत 2016 रायसिना डायलॉगच्या उद्घाटनप्रसंगी पहिल्यांदा थिंक वेस्ट
हा शब्द प्रयोग केला होता. त्यांनी भारताने पश्चिम आशियात आर्थिक आणि संरक्षणात्मक भूमिका वाढवली पाहिजे असे म्हटले होते. पश्चिम आशियाचा विचार करताना कामगारांची निर्यात आणि तेलाची आयात या दोन दृष्टिकोनांपलीकडे जाऊन भारताने सुरक्षा भूमिका पार पाडायला हवी असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आपण ओमान देशाशी संरक्षण करार केला आहे. त्यानुसार भारत ओमानला संरक्षण साधनसामुग्री देणार आहे. ओमान हा हिंदी महासागरातील भारताच्या हितसंबंधाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा देश आहे. हे लक्षात घेऊन त्यांच्याशी भारताने नौदल करार केला आहे. भारताने संरक्षण भूमिका घेण्याची गरज का आहे? कारण युरोप आणि अमेरिकेत अलीकडील काळात संकुचित वादाचे वारे वाहत आहेत. इंग्लंड फर्स्ट, अमेरिका फर्स्ट असे नारे तिथे प्रभावी ठरत आहेत. अमेरिकेसारखा देश पश्चिम आशियातील त्यांची संरक्षण बांधिलकी आता कमी करू लागला आहे. अशा प्रसंगी तिथे जी पोकळी निर्माण आहे ती भारताने भरून न काढल्यास चीन तिथे आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भारताने या सर्व परिस्थितीबाबत गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. भारताच्या एकूण तेल गरजेपैकी 60% तेल कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी 80% गॅस पश्चिम आशियातून मिळतो. त्याचप्रमाणे आज घडीला 70 लाख भारतीय पश्चिम आशियात राहत आहेत. त्यांच्याकडून प्रतिवर्षी 30 अब्ज डॉलर इतका प्रचंड पैसा भारतात पाठवला जात आहे. हा पैसा आपल्याला संकटप्रसंगी कामाला येतो. काही वर्षांपूर्वी युरोपातील आर्थिक मंदीच्या लाटेमध्ये हाच पैसा भारताच्या कामी आला होता. त्यामुळेच भारताला या मंदीची झळ फारशी बसली नव्हती. म्हणूनच या देशांतील लोकांच्या सुरक्षेकडे त्यांचे प्रश्न हाताळणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने 1994 पासून पूर्वेकडील देशांबरोबरचे संबंध घनिष्ठ करण्यासाठी लुक ईस्ट हे धोरण अवलंबिले होते आणि त्या देशांबरोबरचा व्यापार वाढवला. तशाच पद्धतीने भारताने आता लुक वेस्टच्या दिशेने विचार केला पाहिजे. आपला पूर्वेकडील देशांसोबतचा व्यापार 100 अब्ज डॉलरचा आहे तर पश्चिमेकडील देशांसोबतचा व्यापार 200 अब्ज डॉलरचा आहे. म्हणून पश्चिमेच्या देशांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अर्थातच हा सर्व प्रवास नक्कीच खडतर असणार आहे. याचे कारण पूर्वेकडील देशांचे व्यापार वाढताना आसियान या संघटनेचा भारताला वापर करता आला. तसा प्रकार पश्चिमेकडे नाही. पश्चिमेकडे अरब लीग, कॉन्फरन्स ऑफ इस्लामिक स्टेट आणि गल्फ कॉर्पोरेशन कौन्सिल या 3 संघटनांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांमुळे भारताला कोणत्याही एका संघटनेशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करून तिथे पाय रोवता येत नाहीत. पूर्वेकडील देशांमध्ये लोकशाही प्रणाली आहे, मात्र पश्चिमेकडील राजेशाही राजवट एकाधिकारशाही अधिक आहे. या राजेशाहीत एकमेकांत मतभेद आहेत. पूर्वेकडे भारताला आर्थिक किंवा धार्मिक इस्लामिक कट्टरतेचा सामना करावा लागत नाही, पण पश्चिमेकडे मात्र हा धोका मोठा आहे. पाकिस्तान हा सातत्याने मध्य आशियातील अरब राष्ट्रांमध्ये भारताविरोधात अपप्रचार करून त्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहे आलेला आहे. ही बाब पाकिस्तानला भारताच्या पूर्वेकडील देशात करता आलेली नाही. त्यामुळे या सर्व अडचणींवर मात करून भारताला पश्चिम आशियाई देशांमध्ये व्यापार वाढवणे गरजेचे आहे. आजचा विषय इथेच संपतो. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण व्हिडिओ बघितली याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयावर. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच खाली कमेंटमध्ये आपला फीडबॅक जरूर लिहा व डॉक्टर शैलेंद्र देवलाणकर यांच्या फेसबुक पेजला व टेलिग्राम आणि ट्विटरला फॉलो करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे.